नगरसेवक सुनील कावाटी यांच्या भांडवली निधीतून 5 लाख रुपये खर्चून पात्रूट चौक मुदगल उद्यानजवळील एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवीन सभागृह बांधकामाचा भूमिपूजन नगरसेवक सुनील कावाटी यांच्या हस्ते जागेची विधिवत पूजा करत स्थानिक माता भगिनींच्या शुभ हस्ते कुदळ मारत आणि श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी एकता बहुउद्देशीय संस्थेच्या श्रींची महापूजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक अनिल कामाटे, उत्सव अध्यक्ष अर्जुन तुक्कोवाले, मंगल बंडगर, विद्या होमकर, लक्ष्मी कामाटी, मुक्ता कोळेकर, छाया होमकर, मंगल नाईकवाडे, सविता कामाटी, पार्वती कामाटी, पांडुरंग कोळेकर, नागेश कामाटी, किशोर महिंद्रकर, सिकंदर मुजावर, सुनील होमकर, मोहन गाडे, दीपक एकबोटे, नितीन मुसळे, विशाल जाधव, राजू जमादार, प्रशांत कामाटी, अनिल गायकवाड, प्रकाश मनसावाले, ऋषिकेश अंबरकर, दीपक कामाटी, विजय कामाटी, मक्तेदार संतोष कामाटी आदींसह सदर परिसर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज या ठिकाणी एकता गणेशोत्सव व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने समाज मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमच्या वार्डाचे धडाडीचे नगरसेवक सुनील भाऊ कामाटे, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष अनिल भाऊ कामाटे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील होमकर, नागेश कामाटे, दीपक एकबोटे आणि इतर काही या मंडळाचे अध्यक्ष अर्जुन, उपाध्यक्ष हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. विशेष सांगायचं म्हणजे या सामाजिक समाज मंदिरासाठी सुनील भाऊ कामाटे यांनी अतिशय परिश्रम घेऊन या मंडळाला 5 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. तसेच याही पुढे या मंडळाच्या वाढीसाठी, उत्कर्षासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुनील भाऊंनी सहकार्य करायची मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमात सर्व महिला मंडळ, सर्व कार्यकर्ते, बाल गोपाल उपस्थित होते. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.